नमस्कार कोल्हापूर, मी डॉक्टर रोहिणी शेंडे आणि ह्या आठवड्यात आपण सीझनल चेंजेस किंवा सीझनल व्हेरिएशन्सबद्दल बोलणार आहोत. आता थंडी संपलेली आहे आणि वातावरणात हीट खूप वाढलेली आहे आणि सीझनल चेंजमुळे खूप जणांना व्हायरल इन्फेक्शन सुरू झाले असतील किंवा हीट बॉईल्स येतात किंवा खूप डोकं दुखतं. हे सगळे नॉर्मल सीझनल व्हेरिएशन्सचे साईन्स आहेत आणि त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही करायला पाहिजे ती आहे भरपूर पाणी पिणं. शरीरामध्ये सीझनल व्हेरिएशन्स जेव्हा होतात तेव्हा डिहायड्रेशन जास्ती प्रमाणात होतं. सो तुम्ही रोज 4 लिटर किंवा 5 लिटर पाणी प्या, लिंबू पाणी प्या, नारळ पाणी प्या, हायड्रेशन चांगलं ठेवा आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि नेहमी लक्षात ठेवा की एक शॉर्ट टर्म डाएट नाही, ही एक लाईफस्टाईल आहे, एक जीवनशैली आहे. सो स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड. नमस्कार कोल्हापूर, मी डॉक्टर रोहिणी शेंडे. सीझनल व्हेरिएशनमध्ये आपली इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग ठेवायसाठी एक खूप सोपी हेल्थ टिप आहे आणि ती म्हणजे तुम्ही रोज सकाळी उठल्यावर 1 कप गरम पाणी किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आणि त्याच्यामध्ये 1/2 लिंबू आणि 1 टीस्पून हळद तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि रिकाम्या पोटी हे तुम्ही रोज सकाळी घ्या. याने तुमची इम्युनिटी चांगली राहील, तुम्ही स्ट्रॉंगही राहाल आणि ह्या सीझनल व्हेरिएशन किंवा सीझनल चेंजमध्ये तुम्ही आजारही नाही पडणार. सो नेहमी लक्षात ठेवा की एक शॉर्ट टर्म डाएट नाही, ही एक लाईफस्टाईल आहे, एक जीवनशैली आहे. सो स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड. कोल्हापूर, मी डॉक्टर रोहिणी शेंडे. सीझनल चेंजेसमध्ये मी खूप जणांना पाहिलं आहे, जेव्हा खूप गरम होतं किंवा वातावरण बदलत असतं तेव्हा सगळेजण व्यायाम करणं बंद करतात किंवा त्यांचं वॉक करायचं रुटीन जे असतं ते बंद करतात. ह्याच्यासाठी एक खूप सोपी हेल्थ टिप आहे. जर तुम्हाला हीटचा त्रास होत असेल किंवा टेम्परेचर चेंजेसचा त्रास होत असेल तर सकाळी थोडंसं लवकर तुम्ही तुमचा व्यायाम करा किंवा एक्सरसाइजेस करा. पण एक्सरसाइज करणं तुम्ही बंद नका करू. जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल तर एक्सरसाइज करायचा किंवा वॉकिंग करायचा टाईम तुम्ही कमी करू शकता. पण ते पूर्णपणे बंद करू नका, कारण की जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपली इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती वाढत असते, तुम्ही स्ट्रॉंग राहता आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सो नेहमी लक्षात ठेवा की एक शॉर्ट टर्म डाएट नाही, ही एक लाईफस्टाईल आहे, एक जीवनशैली आहे. सो स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड. नमस्कार कोल्हापूर, मी डॉक्टर रोहिणी शेंडे. सीझन जेव्हा बदलत असतो तेव्हा एक खूप छान गोष्ट बदलत असते आणि ती म्हणजे त्या सीझनमध्ये येणारे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स. सो जेव्हा सीझन बदलतो तेव्हा तुम्ही जे फ्रूट्स खाता तेही तुमचे त्याचे चॉईसेस तुमचे बदलायला पाहिजे. सो जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा तुम्ही भरपूर कलिंगड खायला पाहिजे, खरबूज खायला पाहिजे ज्या फ्रूट्समध्ये वॉटर कंटेंट जास्ती असतं. आणि तुम्ही आंबाही खाऊ शकता, आंब्याचा सीझन आता येतो आहे. सो तुम्ही रोज 1 आंबा खाऊ शकता दुपारच्या वेळेस. त्याच्यापेक्षा जास्ती आंबे खाऊ नका, कारण की हीट वाढू शकते. पण 1 आंबा तुम्ही नक्कीच खाऊ शकता आणि यांनी तुमचं वजनही नाही वाढणार. सो नेहमी लक्षात ठेवा की एक शॉर्ट टर्म डाएट नाही, ही एक लाईफस्टाईल आहे, एक जीवनशैली आहे. सो स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड. नमस्कार कोल्हापूर, मी डॉक्टर रोहिणी शेंडे. या आठवड्यात आपण सीझनल व्हेरिएशन्सबद्दल बोलत आहोत आणि जेव्हा सीझन्स बदलतात तेव्हा आपल्याला भूकही कमी लागते आणि तहान जास्ती लागत असते, कारण की शरीरामध्ये डिहायड्रेशन वाढलेलं असतं. आणि त्याच्यासाठी खूप सोपी हेल्थ टिप आहे, तुम्ही तुमचा आहार एकदम लाईट ठेवा, हलका ठेवा आणि पाणी जास्ती प्या, फ्लुइड्स जास्ती घ्या. फ्रूट ज्यूसेसमध्ये तुम्ही चांगल्या सब्जाच्या बिया ॲड करू शकता ज्याने हायड्रेशन वाढेल. तुम्ही स्मूदीज जास्ती घेऊ शकता, स्मूदीजमध्येही न्यूट्रिएंट्स जास्ती असतात आणि ते पचायलाही हलकं असतं. तुमचा आहार ह्या सीझनमध्ये किंवा जेव्हा सीझन्स बदलत असतात तेव्हा एकदम लाईट ठेवा, एकदम हलका ठेवा आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सो नेहमी लक्षात ठेवा की एक शॉर्ट टर्म डाएट नाही, ही एक लाईफस्टाईल आहे, एक जीवनशैली आहे. सो स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड. नमस्कार कोल्हापूर, मी डॉक्टर रोहिणी शेंडे. सीझनल व्हेरिएशन्सबद्दल आपण बोलत आहोत आणि आपण डिस्कस केलं की जेव्हा सीझन बदलतात तेव्हा तुमचा आहारही हलका पाहिजे, आहार लाईट पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की लाईट आहारामध्ये तुम्ही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या जास्ती खायला पाहिजेत आणि जे फॅट्स असतात म्हणजे तूप, दही किंवा फ्राईड फूड किंवा प्रोसेस्ड फूड्स हे तुम्ही कमी खायला पाहिजे. ड्रायफ्रूट्सही लिमिटमध्ये खायला पाहिजेत आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
हिवाळ्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये ड्रायफ्रूट्सची गरज जास्ती असते, पण जेव्हा वातावरण गरम होतं तेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी खायला पाहिजेत आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सो नेहमी लक्षात ठेवा की ही एक शॉर्ट टर्म डाएट नाही, ही एक लाईफस्टाईल आहे, एक जीवनशैली आहे. सो स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड. नमस्कार कोल्हापूर, मी डॉक्टर रोहिणी शेंडे. सीझनल चेंजेसमध्ये जेव्हा आपण पाणी भरपूर पित असतो, जेव्हा डिहायड्रेशन जास्ती होत असतं, तेव्हा सब्जाच्या बिया आपल्या शरीराला थंड ठेवण्यामध्ये खूप छान पद्धतीने मदत करतात. सो तुम्ही रोज एक टेबलस्पून सब्जाच्या बिया तुमच्या पाण्यामध्ये टाकून पिऊ शकता, फ्रूट ज्युसेसमध्ये टाकून पिऊ शकता किंवा तुमच्या स्मूदीजमधूनही घेऊ शकता आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर सब्जा सीड्स छान प्रकारे त्याला मदत करतील. सो नेहमी लक्षात ठेवा की एक शॉर्ट टर्म डाएट नाही, ही एक लाईफस्टाईल आहे, एक जीवनशैली आहे. सो स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे ग्रेटफुल अँड स्टे ब्लेस्ड.